मुसळधार पावसामुळे ठाणे शहर अध्यक्ष झाल्यानं भाज्यांच्या उत्पादनात घट झाली आहे. याचा सर्वाधिक फटका टोमॅटोच्या पिकाला बसला असून आवक घटल्यानं टोमॅटोचे दर चढलेला आहे. मुंबई ठाण्यासह आसपासच्या शहरातील किरकोळ बाजारात टोमॅटो 50 रुपये किलो दरानं विकाम झालाय. त्यामुळे टोमॅटोची आवक घटून दरामध्ये वाढ झाली आहे अशी माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शंभर पिंकळे यांनी दिली आहे. घाऊक बाजारामध्ये टोमॅटो 15 ते 20 रुपये किलो दरानं विकला जाते तर किरकोळ बाजारामधील घाऊक बाजारपेठेमध्ये टोमॅटोची गुणवत्ता घसरली आहे. त्यामुळे कराव्या लागणाऱ्या वर्गीकरणामुळे ही भाववाढ झाली असल्याची माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी देशमुख यांनी दिली. उत्तर तसंच पश्चिम महाराष्ट्रातील गावी जिल्ह्यातून नवी मुंबई आणि कल्याण नाशिक या भागातून मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आयात केली जाते. एरवी नवी मुंबई बाजार समितीमध्ये दर दिवशी टोमॅटोच्या वाड्या 80 येतात मात्र हे प्रमाण सध्या 60 वर येऊन ठेपलं आहे.